रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, 40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य दालन, सर्व ब्रँड एकाच छताखाली, 365 दिवस डिस्काउंट व ऑफर्स, संपूर्ण कपडे बजेट मध्ये, कार्यक्रमासाठी जादा झालेला माल परत, मिल मधून डायरेक्ट माल ग्राहकांपर्यंत, संपूर्ण परिवाराची लग्न बस्ता व आहेराची खरेदी एकाच ठिकाणी, रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर येथे शरीराला गुंडाळून दारू वाहतूक करणाऱ्या तस्कराला पोलिसांनी अटक केली आहे। अवैध दारू वाहतूक करणारे पोलिसांना नेहमीच चकमा देण्याकरता वेगवेगळे शक्क लढवित असल्याचा प्रकार आगोद हिंगणघाट आणि नंतर समुद्रपूर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी हाणून पाडलेला। आज पुन्हा असाच एक प्रकार वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर पोलिसांनी उघडकीस आणत चक्क शरीराला दारूच्या बाटल्या गुंडाळून नेत असणाऱ्या दारू तस्कराचा डाव हाणून पाडला आहे आणि त्याला गजाड केला आहे। अटक केलेल्या आरोपींचं नाव आशुतोष ज्ञानेश्वर शेंडे, वयवर्ष 28, राहणार बुटीबरू, जिल्हा नागपूर असा आहे। समुद्रपूर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी जाम बस स्थानकाजवळ सापळा रचून आशुतोष शेंडे याची पाहणी केली असता सुरुवातीला त्याच्याजवळ काहीच आढळून आले नाही। तेव्हा पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या शर्टाच्या खाली 24 विदेशी दारूच्या 180 मिलीच्या सीलबंद बाटल्या आढळून आल्याने पोलिसांनी दारू जप्त करीत आरोपी आशुतोष शेंडे याला अटक केली आहे।